सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो, पाकिस्तानने केली कांदा निर्यात बंदी आणि पाकिस्तानने केलेल्या या कांदा निर्यात बंदीमुळे भारताला कसा फायदा होणार आहे याबद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि शेतकरी मित्रांनो, खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात, परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. मित्रांनो, आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही. त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी आपल्याच मोबाईलवर घरबसल्या जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो, आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मित्रांनो, जाणून घेऊ सविस्तर बातमी. भारताने कांदा निर्यात शुल्क वाढीनंतर 31 मार्च पर्यंत केलेल्या कांदा निर्यात बंदीनंतर देशांतर्गत कांद्याचे दर कोसळले आहेत. त्यानंतर भारताने मित्र पक्षाच्या विनंतीनुसार बांगलादेशला 50,000 मेट्रिक टन आणि UAEला 14,400 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली असून या संदर्भातील नोटिफिकेशन काढले आहे. पण पाकिस्ताननेही आता कांदा आणि केळी निर्यात बंदी केली असून या निर्णयाचा भारताला किती प्रमाणामध्ये फायदा होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान मागच्या काही महिन्यापासून पाकिस्तानच्या लोकल मार्केटमध्ये कांदा आणि केळीच्या किमती कमालीच्या वाढलेल्या आहे. या परिसरात सिंध प्रांतातून केळी आणि कांद्याची आवक होत असते. सध्या बाजारात होणारी आवक कमी असल्यामुळे पाकिस्तानमधील काही भागामध्ये बाजारावर परिणाम झाला आहे. या अनुषंगाने पाकिस्तानने आखाती देशात होणारी कांद्याची निर्यात बंदी केली आहे. मित्रांनो, पाकिस्तानने का कांद्याची निर्यात बंदी आणि केळीची निर्यात बंदी केली आहे तर जाणून घेऊ. रमजान महिन्यामध्ये कांद्याच्या आवकेत मोठी घट झाली आहे, कारण सिंध प्रांतातील कांद्याच्या रोगामुळे उत्पादन घटले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानातून इराण आणि अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा आणि केळीची निर्यात होत आहे. यामध्येच रमजान महिन्यामुळे पाकिस्तानातही मागणी वाढल्यामुळे किमतीमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. सामान्य नागरिकांना या महागाईचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आखाती देशामध्ये कांदा त्याचबरोबर केळीची ही निर्यात बंदी घातलेली आहे. यामुळे आता पाकिस्तानने केलेल्या निर्यात बंदीमुळे भारताला कसा फायदा होणार आहे तर जाणून घेऊ. भारतातून होणारी निर्यात ही राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडकडून होणार आहे. ही निर्यात जरी सुरू असली तरी कांद्यावर असलेल्या निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरामध्ये कमालीची वाढ किंवा चांगली वाढ पाहायला मिळण्याची शक्यता कमीच आहे. ज्या UAEमध्ये 14,400 टन कांदा जाणार आहे त्या बाजारपेठेत पाकिस्तानातून येणारा कांदा आता बंद होणार आहे. त्यामुळे भारतीय कांद्याला UAEमध्ये जास्त दर मिळण्याची शक्यता आहे. पण ही कांदा निर्यात NCEL म्हणजेच राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडकडून होणार आहे. थेट निर्यातदारकडून ही निर्यात होणार नसल्याने NCEL हा कांदा कुणाकडून खरेदी करणार याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत देगोळे यांनी काय म्हटलं आहे जाणून घेऊ. तर सध्या उन्हाळी कांद्याची काढणी ही सुरू झाली असून देशात किंवा राज्यात कांद्याची टंचाई सध्या तरी नाही. त्यामुळे बांगलादेशला 50,000 टन आणि UAEला 14,400 टन कांदा निर्यात करून शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. सरकारने निर्बंधमुक्त निर्यात सुरू केली पाहिजे. ही निर्यात NCEL तर्फे होणार असल्यामुळे किंमत वाढून जरी मिळाली तरी शेतकऱ्यांना त्याचा विशेष फायदा होणार नाही असं मत कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत देगोळे यांनी म्हटले आहे. नक्कीच मित्रांनो, आता बऱ्याचशा शेतकरी बांधवांचा उन्हाळा कांदा हा काढणीला आला असून काही ठिकाणी कांद्याची काढणी सुरू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता सरकारने ठोस पावलं उचलून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी निर्यात सुरू करून आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2 रुपये मिळेल अशा धोरणाचा अवलंब करणं गरजेचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला.